मग साऊथमध्ये आपण हे कोकणी घातलेला खूप भारी वाटतं. एक नंबर. कसं आहे, पाऊस सुरू होतो फ्रॉम केरला, मग आपल्याकडे येतो, मग वरती जातो. आणि मी असं ऐकलंय की तमिळनाडूमध्ये पाऊस पडतो इन नोव्हेंबर. असं काय कुठचं ॲरोगोन नाही, कुठचं असं कुठचंही म्हणलं काय म्हणतात ॲटिट्यूड नाही. म्हणून बोलतो रोड ट्रीपमध्ये हीच मजा असते, आपल्याला असं गोष्टी एक्सप्लोअर करत पहा. व्हॉट रोड मॅन, व्हॉट स्काय मॅन. म्हणजे आजचा परा होता आपला रामेश्वरम टू सेलम वाया मदुराई. म्हणजे मॅडम बोला हम व्हेज नाही खाय का, नॉनव्हेज खाय का. क्या नजारे है, इकडे कोण नॉनव्हेज खातच नाही. अरे मच्छी नको, चिकन तरी द्या, खूप झालं आम्हाला. मटन, मच्छी, मावरा, सुका, गोला. अम्मा 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 अण्णा सर्व आपल्यालाच भेटलेले आहेत. आपण काहीतरी एक ट्रिक वापरले जेणेकरून आपलं प्राइस जर कमी झालं, आपण बाईक आपल्या इकडेच पार्क. मस्त. हा मो कसं वाटतं रूम? रूम छान आहे. टी व्ही आहे. नमस्कार मंडळी, तुमचं आपलं युट्यूब चॅनल ट्रॅव्हलग्राम मनापासून म्हणजे अगदीच प्रमाण स्वागत आहे. आज तारीख 29 मे आणि आपला आजपासून सुरू होत आहे परतीचा प्रवास. हे आपला रूम होतो, आपण स्टे केला होता हॉटेल रामेश्वरम ग्रँडमध्ये. आता सर्व अस्तव्यस्त होतो, पण आता सर्व पॅक करून ठेवलेलं. आपण आम्ही तिकडे बसलेले ऑल सेट टू लीव. तर आता हेल्मेट गोप्रो चार्ज केलं आहे, मोबाईल चार्ज केलेले आहेत, पॉवर बँक चार्ज केलेलं आहे. आणि हा कसला पडायला लागला क्रॉस टाऊ, थोडं वरती रे. आमूचा हेल्मेटचा इंटरकॉम चार्ज केला आहे, आपला इकडे इंटरकॉम चार्ज केला आहे. इंटरकॉम एक नंबर आहे, असं रिव्ह्यू व्हिडिओ बनवणार आहे मी, रील्ससुद्धा आणि व्हिडिओसुद्धा. एक नंबर आहे, मस्ट हॅव फॉर पिलियन रायडर, मस्ट हॅव फॉर सोलो रायडर, अँड मस्ट हॅव फॉर ग्रुप रायडर. आता आपण निघतोय. तर आजचा प्लॅन आपण कसा आहे हे तुम्हाला मोटोब्लॉग सेटअपमध्ये आपण बोलू, कारण आपलं खूप ॲव्हरेज आहे. आणि आपण ऑलमोस्ट 10 आपण जस्ट नाश्ता करून आलेलो आहे. नाश्ता आपला होता कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट फ्रॉम हॉटेल रामेश्वरम ग्रँडमधून. तर रामेश्वरममध्ये कोकणी टी शर्ट आणि रामेश्वरममध्ये आपण साऊथमध्ये आपण हे कोकणी घातलेला खूप भारी वाटतं. एक नंबर. चला मग पॅकिंग करू आणि डायरेक्ट भेटतो तुम्हाला मोटरला सेटअप. गणपती अप्पा मोर्य, जय माता दी, जय श्रीराम, हर हर महादेव. चला मंडळी, फायनली आपण निघालो आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला. थँक्यू तमिळनाडू, थँक्यू हॉटेल रामेश्वरम ग्रँड. कुठे गेला अण्णा, ओपन करू की? हां चला. हां कडक ऊन आहे, कडक ऊन आहे इकडे तमिळनाडूला ना. कडक म्हणजे कडकच ऊन आहे चहायला. बापरे. आणि आपण पण निघालो आहे, अमुक 10:30 असेल ना, 10:30 आपण निघालो आहे. बापरे. हां तर मंडळी निघतोय आपण आता. मस्त होता प्रवास, 3 दिवस प्रवास खूप छान झाला. रामेश्वरम स्टे खूप छान मिळालं, दर्शन खूप छान झालं, बाकी खूप काय खूप साऱ्या गोष्टी छान झाल्या. म्हणजे तमिळनाडूमध्ये आपलं एक नंबर झालेलं आहे सर्व गोष्टी, काय टेन्शन नाही. तर आता तुम्हाला सांगतो आपला प्लॅन काय आहे. मी आधी म्हणजे आधी प्लॅन केला होता की आपण, हां मी आधी प्लॅन केला होता की आपण आता इथून जाऊ केरलाला. कुन्नूर म्हणून जागा आहे तिकडे. माझ्या बायकोचा अंबूचा भाऊ आहे, मानलेला भाऊ राहतो, त्याचं रिसॉर्ट वगैरे आहे, तिकडे जायचा आपला प्लॅन होता. तो बोलला होता आतेटा मी असे आना करके, पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे. आज तारीख आहे 29 मे ना, तर कालपासून सर्व तेच म्हणत आहे की केरला खूप पाऊस आहे, खूप पाऊस आहे, रेड अलर्ट वगैरे पण आहे. आई सागो, हां खड्डा होता, रोड क्लोज दाखवले, म्हणजे GPSR पण दाखवता रेड अलर्ट. तर इतका रिस्क आपल्याला घ्यायची नव्हती, कारण कुठे मध्ये, कारण तो मध्ये लागतो फॉरेस्ट एरिया, मध्ये कुठे अडकलो, लँडस्लाईड झाली तर वांदी होती, कारण आपल्या मुंबईला पण टायमवर पोचायचं आहे त्यासाठी. तर म्हणून आपण रूट चेंज केला, आपण चाललो आहे बॅक टू मुंबई विथ सेम रूट, ज्या रूटने आपण आलो होतो. पण फरक एवढाच ठेवला मी जरा काहीतरी चेंजसाठी, की आपण ज्या रस्त्याने आलो होतो लाईक सेलम करत आपण स्ट्रीट आलो होतो, अमोल लेफ्ट ना, हां तर आपण सेलम करत आपण आलो होतो ना, आणि डायरेक्ट आलो होतो. पण तो आपण न घेता आपण डायरेक्टली जाणार आहे वाया मदुराईमधून. म्हणजे मदुरा आपण स्टे करणार नाही आहे, आपण स्टेटच बाहेर पडणार, जेणेकरून तुम्हाला मग काही नवीन पाहायला मिळेल आणि आम्हाला मग काही नवीन एक्सप्लोअर करायला मिळेल. कारण की आम्ही जो येतो ना, कारण की येताना ना ऑलमोस्ट 200 किलोमीटर ना रूट एकदम स्ट्रेट आहे आणि बोरिंग आहे, एकदम बोरिंग आहे, आजूबाजूला कायच नाही आहे, फुल बोर होतो, कंटाळा येतो, असा रस्ता होता. त्याच्यामुळे मग तो आम्ही त्याच्यामुळे विचार केला की आपण वाया म्हणून विचार केला. काय करतो काय, जायचं कुठे, सिग्नल बिनल द्यायची पद्धत नाही आहे लोकांना. म्हणून विचार केला की आपण वाया मदुराई जाऊ, जेणेकरून थोडं काही नवीन पाहायला मिळेल, आणि मग मदुराईवरून आपण जाऊ सेलमला. आजचा कदाचित आपला स्टे होईल सेलमला,
मग उद्या आपण निघू डायरेक्ट जायला बेळगावला, मोस्टली बेळगावच, बेळगाव किंवा हुबली, आणि मग तिकडून आपण जाऊ लांजाला. जर पावसाचा आपण बघू कसा काय सिच्युएशन आहे, त्याशिवाय आपण जाऊ घुसू कोकणामध्ये. असा सर्व प्लॅन आपला आहे आता सध्या. म्हणजे केरला आपण राहायला, मला केरला जायची खूप इच्छा होती, मला आणि अमोला पण, का केरला सुंदरच आहे, मस्त. आता केरला झालं असतं, पण केरला पाऊस सुरू झाला फडा ते, आणि तमिळनाडूमध्ये आता प्रचंड प्रमाणात ऊन आहे. ॲक्च्युली कसं आहे, पाऊस सुरू होतो फ्रॉम केरला, मग आपल्याकडे येतो, मग वरती जातो. आणि मी असं ऐकलं आहे की तमिळनाडूमध्ये पाऊस पडतो इन नोव्हेंबर, म्हणजे तो असा परत फिरून खाली तमिळनाडूमध्ये पाऊस पडतो आणि मग गुल होतो. हे क्या बात होई भाई. पहिला मला असं वाटतं की पहिलं तमिळनाडूमध्ये यायला पाहिजे, कारण आपण एकदमच एंडिंगला आहे, म्हणजे आपलं भारत इकडे संपतो तिकडे एंडिंगला आहे, आणि पूर्ण सर आणि पुढे सर समुद्र आहे. तर तिकडून पहिला पाऊस तमिळनाडू यायला पाहिजे, आणि पाऊस पहिला तो केरळमध्ये, आणि मग शेवटी तमिळनाडूमध्ये मंथ ऑफ नोव्हेंबरमध्ये येतो तमिळनाडूमध्ये, असं मी ऐकलं होतं. तमिळनाडूमध्ये नोव्हेंबरला पाऊस पडतो म्हणून. ॲक्च्युली मग आता आपल्याला अन्न विचारावं होतं, बारिश गिरते. चल आता आपण आय थिंक जो आपल्याला इकडे आता पुढे पब्बन बीच पण लागेल, तर पब्बन बीच जेव्हा आपण आलो होतो तेव्हा आपण ते कवर केलं होतं, पाहिलं होतं. जमल्यात उभं राहून जर थोडं मिनटं बघू, कारण मी थांबून पाहिलं नव्हतं, तर थांबून जरा पाहू आपण बघू. आणि आम्हाला आज प्रॉपर कुठे 8 तासाची झोप भेटली हा प्रॉपर, का नेहमी बॅक टू बॅक 5 तास झोपायचो, उठायचो आणि निघायचो. आज मस्तपैकी रात्री 10:30-11 झोपलो, आणि मस्त सकाळी 8 वाजता उठलो, मस्त झोप लागली. आज फुल फ्रेश आहे, फुल म्हणजे फुल फ्रेश आहे. आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला, गाडी ॲक्च्युली तुम्ही अशा सिटीमध्ये चालवता ना, खूप जपून चालवा, लोक पाहतच नाही पुढे पाडे, नुसते घुसतात. इवन रिक्षावाले, बसवाले, बाईकवाले कोणी बघतच नाही आजूबाजूला, नुसते घुसतात ते, अशी अवस्था आहे. मग गाडी खूप जपून चालवा. इकडे रूल तर सहसा कोण पाळतच नाही. तुम्ही हेल्मेट पाहा, हेल्मेट हार्डली म्हणजे हार्डली कोणी घातलं असेल, ॲक्च्युली जो लांब असेल, बाकी कोणी हेल्मेट पण घालत नाही. इकडे दुकान पण होतं हेल्मेटला, माझं काल दुकानमध्ये हेल्मेट पडलं, ते जरा तुटलं एका साईडचं, तर मी लावायला बघतो. हेल्मेट दुकान पण नाही इकडे, हेल्मेट मिळतील तुम्हाला, पण ते रिपेअर करणारा कोण नाही, विचार करा. म्हणजे इकडे रायडिंग गिअर शॉप म्हणा किंवा सेफ्टी गिअर शॉप म्हणा कायच नाही इकडे. हे बघा, नो हेल्मेट, नो हेल्मेट, सही आहे. आणि कोण पोलीसवाले पकडत पण नाही. वा, पण एक गोष्ट नक्की सांगेन की माणसं खूप छान आहेत, बोलायला खूप छान आहेत. म्हणजे लँग्वेज जे नाही समजलं ना, तरी थोडंफार टुकूर मुकूर म्हणजे थोडंफार ॲडजस्टमेंटनी हातवारी करत आपण बोलू शकतो. आणि इकडताना थोडंफार हिंदी कळतं, थोडंफार हिंदी कळतं, इंग्लिश थोडंफार कळतं, हिंदी थोडंफार कळतं, काय टेन्शन असं नाही आहे. तुम्ही कुठे शॉपमध्ये गेला तर सर्व पहिला विचारा हिंदी का इंग्लिश, तो बोलला ऑनली तमिळ किंवा ऑनली त्यांची भाषा, तर सोडून द्या, ट्राय करा हातवारीने याला सोडून द्या. पण तुम्ही नेक्स्ट शॉपमध्ये गेला तर हिंदी किंवा इंग्लिश विचारा, तो बोलेल इंग्लिश, तर तुम्ही इंग्लिशही बोलायचं असं आहे. पण माणसं गोड आहेत इकडची, खूप छान आहेत बोलायला वगैरे. तर आपण जो म्हणजे अजूनपर्यंत आपल्या जेवढे माणसं लागली ना, सर्व छान मिळाले, कोऑपरेटिव्ह आहेत, हेल्पफुल आहेत, असं काय कुठचं ॲरोगंट नाही, कुठचं असं कुठचंही म्हणलं काय म्हणतात, ॲटिट्यूड नाही, खूप छान आहेत. त्यासाठी थम्सअप. तर हे बघा, दिस इज पब्बन ब्रिज. हा बघा हा वाला एक नंबर आहे, एक नंबर. हा काय व्ह्यू आहे यार, आम्ही ड्रोन थोडं मस्त आहे माहिती इकडे. हा बघा, हा तो ब्रिज आहे पब्बनचा. हा बघा, हा असा आणि इकडून असा, आणि इकडे ते. हा बघा, इकडे तो रेल्वे ट्रॅक आहे. हा वाल, हे रेल्वे ट्रॅक आहे. हा ब्रिज हलतोय बघ, असा मस्त आहे यार, एक नंबर आहे. इकडे काम तो रेल्वे ट्रॅकचे बघा, सही वाटतंय. पाणी एवढं क्लिअर आहे बघा, दगडं पण दिसतात बघा, आणि मस्त पाणी. मला खूप जाम आवडलं मला हे. हा म्हणजे फुल मॉरिशसचा व्ह्यू आहे, मॉरिशसचा, सिरियस सिंगापूर मॉरिशस, सिरियसली. म्हणून असं आपल्या नारळी झाडं आहेत, तिकडे समुद्र, इकडे समुद्र, हा ब्रिज. चलो पक्का वन टाईम परत आपला साऊथ इंडिया होणार आहे. थँक्यू तमिळनाडू, थँक्यू पब्बन ब्रिज, बाय 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 बाय. आणि हा ब्रिज ना तुम्ही, तर मंडळी तुम्हाला मी एक गोष्ट नक्की सांगेन, हा वाला ब्रिज आहे ना तुम्ही बसली, तर तुम्ही हा ब्रिज आहे ना संध्याकाळी 6:15 घ्या, म्हणजे पहा, एक्सप्लोअर करा. म्हणजे सनसेट होतो ना सनसेट इकडून, एक नंबर सनसेट दिसतो. आम्ही जो आलो होतो ना तेव्हा सनसेट होत होता, ते आपण 2-3 फोटो वगैरे काढले आपण, पण तेव्हा मी उतरून पाहिलं नव्हता, म्हणून उतरून पाहूया. मस्त वाटलं, मस्त वाटलं, एक नंबर वाटलं. चला आता निघूया. मंडळी आपण पुढे पुढे आलो आणि मग तिकडून लेफ्ट घेतला टुवर्स मदुराई. आता मदुराई आय थिंक जो फक्त राहिले 105-110 किलोमीटर. पण काय झालं माहिती आहे, जो आपण लेफ्ट घेतला तो मी रेकॉर्डिंग वगैरे केली होती, पण गोपुर आय थिंक जो गोपुर ऑफ होता, रेकॉर्डिंग झालीच नाही. आपण खूप पुढे आलो आणि इकडे टोल लागला बघा, इकडे टोल लागला पुढे, या टोलचा इकडे हा एक टोल आहे.
या टोलच्या इकडे आपण इकडे स्टॉप घेतला आहे फॉर हायड्रेट राहण्यासाठी, कारण ऊन खूप कडक आहे. त्यासाठी नारळ पाणी गरम विचार करा. नारळ पाणी गरम आहे एवढं ऊन विचार करा. म्हणून मी काय केलं, मी एक रोज सरबत प्यालो. अमुनी अमु तू काय प्यालीस का? हा एक मँगो ज्यूस ना, मँगो ज्यूस प्याली आणि पिले नारळ पाणी. बाकी सूर्यदेवाचा प्रकोप सॉलिड आहे. कुठे सूर्यदेव? अरे बघा, अरे देवा माझ्या. बाकी प्रवास पण एक नंबर चालू आहे. प्लस मला ब्रेक घ्यायचा होता, कारण की मला डाऊट होताच की माझा गोप्रो वर्क करत नाही आहे म्हणून. एवढं तेच झालं, आता प्रॉपर ऑन केलेलं आहे. आता ऑनच ठेवून टेन्शन नाही. काय ऊन आहे यार. चला बघ मंडळी, आपण निघालो आहोत. थोडे जे फुटेज आपले गेले तिकडे, आपण मजुरा राईट मारला, मग ओपन टू ओपन रस्ता होता, थोडेफार गेले पण ठीक आहे. मला वाटलं काही झोल झाला असेलच. हे बघा मजुरा ओनली 97 किलोमीटर. तर एक खूप छान ब्रिज लागलेला आपल्याला जातो, एकदम सरळ एकदम सरळ. एक नंबर प्रवास, एक नंबर सर्व गोष्टी. फक्त ऊन आहे, ऊन कडक ऊन आहे, पण तो केव्हा जो ऊन परवडतो पावसाळ्यापेक्षा. पाऊस आता जिरमिर जिरमिर सारखं वाटत नाही, पण तुफान आला तर संपला विषय, कुठेतरी अडकू आणि काय नाही. त्यापेक्षा ऊन परवडतो अशा टायमाला. हां, आणि पावसाचं थोडं रिस्की पण असतं, कारण सर्व आपले रस्ते ओले होतात, कुठे ऑइल वगैरे पण पडलं असेल बरीच नको ते. हे बरं पडतं मला. हां, इथं आपण गावचाळला पोहोचलो ना, लाईक टुवर्ड्स लांजा साईडला, तर पाऊस मिळायचं हरकत नाही, सगळं प्रॉब्लेम नाही. तर मंडळी आपण शेड गेलो होतो, पुन्हा गुटन मारलं आपण आणि पुन्हा आलो आहे, कारण की आपलं हे लागलो आधी मस्त आहे. थांब जरा, आपण जरा आपण बघूया जरा. हे बघा, मग पुन्हा मी यूटर्न म्हणून आलो. हे बघा किती छान आहे बघा. थांबा पुढे करू गाडी जरा. एक नंबर, एक नंबर. घोडे आहेत पुढे, आय थिंक दोन राक्षस आहेत, त्या राक्षस डोक्यावर पाय ठेवलं आहे. आय थिंक हे मंदिरच आहे, पण आतमध्ये कुठे दिसत नाही काय मंदिर आहे कुठे. कोणा स्टॉप आपला वाचता येत नाही लँग्वेजमध्ये. सही आलं आहे. व्हिडिओ पण घ्या मग असा झूम इन झूम आउट करत. सय्या सय्या वेडो म्हणून तर बोलतो. रोड ट्रीपमध्ये हीच मजा असते, आपल्याला असं गोष्टी एक्सप्लोअर करत पाहत त्याचा आनंद घेत आपण ट्रॅव्हल करतो. अजून काय पाहिलं आपण? एसी वगैरे क्या आहे, सब मोह माया आहे, हीच तर खरी दुनिया आहे आपली आणि काय नाही. जेव्हा तुम्ही स्टे करता तो एसी मध्ये स्टे करा ना बिंदासपणे, पण तुम्ही रस्त्यावर असतात तर ह्या गोष्टीचा आनंद उठला तुम्ही लुटला पाहिजे ह्या गोष्टीचा. एक नंबर. व्हॉट रोड मॅन, व्हॉट स्काय मॅन, व्हॉट ब्लू ब्लू स्काय, व्हॉट व्हाईट व्हाईट ढग. एक नंबर. एनसीडीत नारळ का झाड. एक नंबर. अवैध एक नंबर. साऊथ इंडिया राईट एक नंबर. अय्यो अय्यो एक नंबर. आय एम जस्ट लविंग इट लविंग इट लविंग इट. हा वाला पट्टा खूप सुंदर दिसतोय. ग्रीन रस्ता, ग्रीन रस्ता, ग्रीन म्हणजे हरियालीवर रास्ता परफेक्ट आहे. त्या डिसिजनवर सही वाटलं मला. गो ग्रीन. तर आता मजुराला पोहोचायला राहिले फक्त आता 20 मिनिटं आणि 14 किलोमीटर. हां, आणि मग अमूला बोललो, अमूने पाठी मॅप लावला, मी पण लावलं डॅश कॅममध्ये, रिक्स नको त्यासाठी. तर अमूला बोललो तू आता सेलम टाक, माझं मजुरा राहू दे, मजुरा आलं की आपण चेंज करू. तर अमूला दाखवतो आता सेलम जायला अजून 4 तास, म्हणजे अमुक किती वाजता पोहोचवतो आहे? ओके, संध्याकाळी 6:00 पकडा. 7:00 बोलतो हरकत नाही का, 1 तास बफर पकडाच तुम्ही. आपण मग ब्रेक घेऊ, थांबू, नाश्ता पाणी करू, पाणी वगैरे पिऊ, ते 1 तास पकडा बफरला. तर आय थिंक सेलमलाच आपला थांबायला लागेल असा विषय. म्हणजे आजचा प्रवास होता आपला रामेश्वरम टू सेलम वाया मदुराई. मदुरामधून आलं खूप बरं वाटलं, कारण खूप खूप काय गोष्टी आपण पाहू शकलं छान छान. कारण तो रस्ता 200 किलोमीटर ऑलमोस्ट बोर आहे शेवटचे, तर कंटाळा येतो आणि काय नाही. म्हणून आता ऑलमोस्ट राहिलं आहे मजुराला पोहोचायला 9 मिनटं. म्हणत 1.8 राईट आहे. ओके, तर मी काय करतो, गाडी थांबवतो आणि आपण जरा आपला माझा पण मॅप चेंज करून घेतो, कारण माझा मॅपमध्ये आहे मजुरा आहे ना म्हणून. थांबा. तर ही कसली तरी लागली सिटी आपल्याला, आय डोंट नो कुठली सिटी आहे. मजुरा येईल होतं. ओके, तर आपण फायनली येऊन पोहोचलो मजुरायला. बरं, वा वा क्या बात आहे. आपण मदुरा आहे ऑलमोस्ट, तिथून आता येते काय
ओके तर मदुराई आपण फायनली दुपारचे 2 आपण टच केले. तो जी पी एसवर दाखवता त्या टायमाला आपण बरोबर आलेलो आहेत, टेन्शन नाही. आता ॲक्च्युली आपण शोधतो पेट्रोल पंप, पेट्रोल करून भरून घेतो कारण जरा खाली होत चालले. पण मला पेट्रोल पंप लागलाच नाही, जेव्हा तो राईटला होतो चायला मला लेफ्टला लागेल. मोठा लुटाच मारला रे. इकडे ब्रिज मस्त आहेत, आवडले ब्रिज, इकडे कलरफुल ब्रिज आहेत. पण इथं कोण पेट्रोल पंप लागत नाही यार, म्हणजे कोण पेट्रोल भरतं की नाही इकडे. हा आहे हे समोर जाते ना बाईकवाले, त्यांना आम्ही विचारलं होतं पाटी की पेट्रोल पंप, बोलला हा स्ट्रेट आहे. तर आपला ॲक्च्युली असे होतं लेफ्टला आणि ब्रिज घ्यायचा होता, पण ते बोल इकडूनच या म्हणजे पेट्रोल पंप मिळेल. तिकडे पेट्रोल पंप आहे कुठेतरी, म्हणून आपण हा रूट घेतला आहे. मॅपनी पण ऑटोमॅटिक सगळं चेंज केलं आहे, ते बरं आपले लोकल्स आपल्याला आहेत, टेन्शन नाही. फायनली थँक्यू थँक्यू. तर आता आपण सिटीतून बाहेर पडतो, आय थिंक आता आपण घेऊ हायवे बरं. आधीच आपल्याला मिळालं पेट्रोल पंप थँक्स टू त्या लोकल माणसाला. हा वाला हा हा वाला हा वाला ओके. हा सर्कल म्हणून आपला टर्न घेऊन जायचं राईट साईडला. चला इकडे एक गोष्ट पाहिली आहे मी, या इकडे ना लोक हेल्मेट घालते. आता मी खूप लोकांना बघितलं, पोलीसवाले पण हेल्मेट घातलं आहे, इकडे पण लोकलनी वगैरे पण हेल्मेट घातलं आहे. चला गुड, इकडे थोडंफार हेल्मेटचं पालन वगैरे करतायत, गुड. म्हणजे मदुराईला एन मदुराई त्या लाईनीत पुढे 2 पेट्रोल पंप लागले, 2 विचार करा लाईनीत. हा सही आहे, किंवा पाया तो एक नसतो आणि जेव्हा पेट्रोल पंप झाल्यावर लाईनीत 3-4 मिळेल तुम्हाला. पुढे अजून एक तो बघा आयसा होतो बा, अजून एक आहे. काय फालतू गिरे यार आला. तर आता आपण शोधतो हॉटेल, थोडा नाश्ता पण घ्यायला भूक पण लागलेली आहे. तर आता असं झालं आहे व्हेज हॉटेल लागले, पण आज बुधवार आहे मॅडमला व्हेज नाही खायचं, नॉनव्हेज खायचं आहे. कारण आपण ॲक्च्युली आपण लागोपाठ 3 दिवस व्हेजच खातो आहे, संडे मंडे ट्युजडे. संडेला पण संकष्टी होती आणि मंडे ट्युजडे आपण खात नाही, व्हेजच खातो आहे. म्हणून मॅडम बोला हम व्हेज नाही खायगा, नॉनव्हेज खायगा, भले भले व सलेम में खायगा पर खायगा. हे बघा अजून एक लागले, पण हा 5वा पेट्रोल पंप लागला आपल्याला पेट्रोल भरल्यानंतर. वॉट मॅन. आता इकडे कुठंतरी पुण्याचं गाव लागलंय, काय कळत नाही कुठचं गाव आहे, पण प्रॉपर असे रहदारी वगैरे आहे. आता इकडे कुठंतरी पुण्याचं गाव लागलंय, काय कळत नाही कुठचं गाव आहे, पण प्रॉपर असे रहदारी वगैरे आहे. आता फायनली आपण आलो आहेत हायवेवर. हे बघा इथून युटर्नवर आपण जातो हायवेवर. तसं आपण स्ट्रीट आलो असतो ना, आतमी घुसलो नसतो, तर आपण हाच हायवे आला आलो असतो. पण आपण आतमी घुसलो ओनली फॉर पेट्रोल पंप. क्या नजारे है, बघा नजारा बघा खालचा, एक नंबर नजारा, एक नंबर कडक आहे यार. हो व्हॉट अ लँडस्केप मॅन, वा चुम्मेश्वर. तर आता पाटी 2 हॉटेल गेले, बरे होते, पण होतं प्युअर व्हेज. जर अर्धा पाऊन तासमध्ये काही नाही मिळालं तर मग प्युअर व्हेज खाऊन घेऊ, दुसरं काही ऑप्शन नाही. कारण मला असं वाटतं ना ह्या साईडला जास्त नॉनव्हेज ऑप्शन कमी आहेत, जास्त तुम्हाला व्हेज मिळेल इकडे. हा आता सावली आली तर बरं वाटलं जरा. ऑलमोस्ट 7-8 हॉटेल गेले व्हेजवाले, नॉनव्हेज हॉटेल एक पण लागला नाही. इकडे कोण नॉनव्हेज खातच नाही? अरे मच्छी नको, चिकन तरी द्या खूप झालं आम्हाला, नाहीतर व्हेजच खावं लागेल यार. बेकऱ्या वगैरे खूप आहेत, हा बेकऱ्या प्रचंड प्रमाणात लागण्याची तुम्हाला बेकऱ्या, व्हेज हॉटेल, पण नॉनव्हेज हॉटेल एक पण नाही. दादा मी अमूत, मी काय म्हणतो बेकरीमध्ये जाऊन चिकन पॅटीज खाऊ मस्त पैकी. हा बघा रिच हॉटेल लागलं आहे, तो पण व्हेज. अरे काय आहे मारी टोपी गंडरी, हॉटेल चांगले काय काय मोठे मोठे आहेत मस्त, पण व्हेज. हा बघा पाटी टोल लागलं आहे, तर टोलच्या पुढे एक लहानसं हॉटेल दिसलंय, बेकरी आयटम आहे, चिकन पॅटीज वगैरे मिळायचं खूप झालं. बघू आता आम्ही गेले विचारायला. हा तर फायनली त्यांनी विचारलं तिकडे चिकन पफ किंवा अंडा पफ वगैरे आहे, तर इकडे आपण घेऊ शकतो का, टेन्शन नाही. चला पफ वगैरे खाऊ आणि मग पुढे नको. तर हे इकडे चिकन पॅटीज आपण घेतलेलं आहे,
नॉर्मल पाणी पण नाही, नॉर्मल घे चालेल, कान लागले मला. आणि आपण स्प्राईट आणि थम्सअप घेतलंय. चला तर मंडळी आपण इकडे निघतोय, 10-15 मिनिटं आपली इकडे गेली. ठीक आहे, थोडासा एक चिकन पेटीत पोटात गेलं. ओके होतं, ठीक होतं, थंड प्यालो. थंड पाण्याची बॉटल मागितली, त्यांच्याकडे नव्हती. हरकत नाही, पुढे बघू, कारण गरम खूप आहे ना. त्याच्यामुळे तर थांबायला ब्रेक बनते असायला. चला, हां हां हां, गाडीत बसलो, गाडी स्टार्ट केली, फक्त थंड थंड हवा लागली. बरं वाटतं ना. हो, ॲक्च्युली थंड हवा येते यार, झाडीकडे खुरपुऱ्या म्हणून. चला, एक चिकन पॅटीत पोटात गेलं आहे. आता बघा, सांगू तुम्हाला पुढे हॉटेल लागतील आपल्या जे पाहिजेत ते, तुम्हाला लिहून देतो. बघा, एक लागला अजून हॉटेल राहिला. आणि व्हेज आहे की नॉन व्हेज आहे? प्युअर व्हेज. हो मॅन, नो वन इट्स यार चिकन, आय थिंक सो. इकडे वाटतं बघतो लोक आहे ना, चिकन पॅटीज किंवा चिकन पफ असंच खायला वाटतं. कोणी प्रॉपर चिकन चिकन मसाला म्हणा किंवा चिकन तंदुरी म्हणा, असं कोण खातच नाही वाटतं ते. पण हा ठीक आहे, तुम्ही म्हणजे लोकलला ठीक आहे यार, पण हायवे तुम्ही ठेवायला पाहिजे ना चिकनचं आपलं नॉनव्हेजचं हॉटेल चांगलं. व्हॉट मॅन, एकदा फक्त आपला कोकणात घुसू दे, मग बघा कसला नॉनव्हेज खातो. हो ना, मग चिकन, मटन, मच्छी, मावरा, सुका, गोला, बोंबेल, पापला, तोरमाई, प्रॉन, सब कुछ. नाव घेतलं तर आम्हाला भूक लागते. एकदम सरळचा सरळ रस्ता आहे. आपली स्पीड 116 गेली यार, कळलंच नाही 116 कधी गेली. एकदम स्ट्रेट तिकडं पण सरबत घ्यायचं तिकडे थांबे ना. सरबत ब्रेक, सरबत ब्रेक मस्ट आहे, मस्ट. हां, सावली भेटली बघा फायनली गाडीला. हां चला, ज्यूस वगैरे आहे चांगला, खूप काय फ्लेवर दिसतात. चला तर मंडळी, आता सेलम दाखवते. 1 तास 57 मिनिट्स, म्हणजे ऑलमोस्ट 2 तास 130 किलोमीटर. बाप बापरे, काय कडक ऊन आहे, म्हणजे काय कडक ऊन, काय सांगू तुम्हाला. आता टोल टिकट थांबलो ना आपण, तर आपण जरा सरबत घेतोय मोजिटो स्प्राईटमध्ये हा वाला. आणि तिकडे तुम्ही बनवला बरोबर, ग्लास मोठा आहे यार, बघा मग ग्लास मोठा आहे. इकडेच पोट भरणार आहे आपलं, तर खायचं काय नाही आता, खायचं काय नाही आता. चला ज्यूस वगैरे पिऊ आपण, मस्त थंड पाणी मारलं बरं वाटलं का. हा बघा थोडं सॉल्ट नको ना, पिऊन बघ. ग्लास 1 नंबर आहे, पिऊ नको जमू थोडं कडे आपण, 1 नंबर वाटतं आहे बघा. तर मंडळी, इकडे आपला प्रॉपर हाफ अवर गेला, 6 वाजता पोहोचू होतो, 6:30 झाले. कोई बात नाही, पण ब्रेक लेना बनत आहे, मस्ट आहे. आय थिंक आपण इकडे येऊन पोचले करूरला, वाजल्यात 5 वाजले 5 करूर म्हणून कधी आलं आहे, करूर आलं आहे आपल्याकडे. आणि दाखवतो 1 तास 23 मिनटं पोचायला आपला सेलेमकडे, सेलेममध्ये बरोबर. ओके ओके, टेकर आहे, चेकपोस्ट तुम्हाला खूप पाहायला मिळतील इकडे. चेकपोस्टला गाडी कोण थांबवतो जायला, असंही आहे. गाडी जाम करून ठेवलं त्याने. बँगलोर 261, सेलेम 65, सेलम 65, सॉरी तर सलेम सेलेम नाही, सेलम. सेलमच्या आपुढे दाखवतो ट्रिची म्हणून, TRICHY, ते काय 98 किलोमीटर आहे. आणि हे काहीतरी 55 आहे, म्हणजे अजून 50 किलोमीटर पुढे गेलो तर ट्रिचीला आपण थांबू शकतो. 50 किलोमीटर म्हणजे आय थिंक एक सव्वा तास, म्हणजे 6:30 आपण 7:30 आपण हॉल घेऊ शकतो, कारण अजून म्हणतो उजळलेलं आहे असं काळोख नाही, त्यासाठी हा विचार आपला चालू आहे. म्हणजे काय उद्या काय, उद्या आपला जरा पट्टा जरा कमी पडेल, आणि काय नाही, थोडंसं आपण उद्या आरामात गाडी चालू शकतो. इकडे लांजाला पोहोचलं किंवा टेन्शन नाही, मस्त केरला साईडने गेलो असतो, केरला, गोकर्णा, उडुपी, गोवा करत ह्याला पावसाने वाट लावली, सही म्हणजे सही मजा आली असे ती. तर मंडळी, आता सेलम राहिले 28 मिनिट्स, 12 किलोमीटर आईला. हो, दमलो रे, उन्हाने हैरान केलंय. बरोबर 6:30 पोचू, आणि आपण काय करू ना, आपण सेलमला हॉल घेऊ, लफडीत नको ती,
जरा आराम करू आरामात, काय निश्चय टेन्शन नाही राहते. चला चहा वगैरे पिऊ, त्यासाठी आपण स्टॉप घेतलेला आहे. चलो तर मंडळी आपण चहा वगैरे प्यालो, चहा चांगली होती, फक्त चहाच प्यालो कारण तिची गरज होती. तर मी इकडे बसून बसूनच आपण फाईंड आउट केलं की आपलं कुठचं हॉटेलमध्ये राहायचं आहे. दोन तीन हॉटेल लागले आपल्याला, त्यातला एक दाखवतं पाम रेसिडेन्सी काहीतरी सेम असं आहे. सलीम नाही काय ते हां सेलम दाखवतं 25 मिनटं, तर ते दाखवतं 21 मिनटं. तर आपण मोस्टली तोच टाकला सध्या मॅपवर पाम रेसिडेन्सी स्टार्ट. अरे स्टार्ट काय, गाडी पण स्टार्ट करा तेव्हा डॅश कॅम घेईल ना बाबा. थांबा हां, हे बघा गाडी ऑन केलं, नाव AR मोटोवेल काम आणि ऑटोमॅटिक घेईल तो, टेन्शन नाही. चल निघूया आपण आता. ऐक आज जर दमाल झालं कारण की सूर्यदेवाचा प्रकोप मस्त होता, चांगलाच होता म्हणून ते ऐक माझ्या बाबा गणपती अप्पा मोरया. तर आय थिंक आपण सेलमला आता पोहोचूच, 17 मिनटं राहिले आणि ट्रॅफिक लागलं. ट्रॅफिक सेलम टेलिकली आले बघा वरती बोर्डवर सेलम टाऊन 2 किलोमीटर. अम्मा 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 अण्णा सर्व आपल्यालाच भेटलेले आहेत. चला तर मंडळी अजूनपर्यंत हॉटेल आलं नाही, आपण खूप आतमध्ये आलो. आता बँगलोर हायवे राहिला पाठी, ठीक आहे हॉटेल आहे त्या साईडला आहे, राईट साईडला आहे. तर आपलं युटर्न मारायचं पुढे जाऊन, ऑलमोस्ट 10 मिनटं तरी आहेत. खालून घेऊ, ओके खालून घ्यायचं म्हणजे ऑलमोस्ट 10 मिनटं तरी आतमध्ये आहे तसं हे हॉटेल. मग आता तुम्हाला सेलमध्ये राहायचं असेल तर हेवालं हॉटेल तुम्ही ट्राय करू शकता, पण थोडं आतमध्ये आहे, 10 मिनटं अंतरावर आहे. उद्या सकाळी मग कसं तिकडून स्ट्रीटच्या साईड बाहेर पडू बँगलोरला. मेक माय ट्रिपवर दाखवलं 1000 रुपये, आता बघू का कितीला आपला देतो. आता मेक माय ट्रिपवर आपण बुक करून टाकू असं करू. तर आपल्याला फायनली पाम रेसिडेन्सी मिळालं आहे, हाय हायवेलाच पण थोडा ऐक थोडा आत. हां चला हे बघा इकडे आहे तिकडे. तू राईट का बोललीस तर हे बघा पाम रेसिडेन्सी. पार्किंग वगैरे बरी वाटते, बघू आता आपण तुला विचारू ना मग. तर मंडळी फायनली आपण इकडे पाम रेसिडेन्सी बुकिंग केलेलं आहे. आज सांगतो पुढे आपण काय केलं ते. आपण काहीतरी एक ट्रिक वापरले जेणेकरून आपलं प्राईस जर कमी झालं आपण बाईक आपल्याकडेच पार्क करू आणि पार्किंगकडे वगैरे आहे पूर्ण सेफ आहे, काय टेन्शन नाही. त्यांना बोललो मी बिंदास काय काय टेन्शन नाही, कॅमेराज वगैरे पण असतील. तर पहिले आपण गाडी पार्क शूट पार्क य ओके मी इकडे पार्क करून घेतो गाडी आणि मग सामान काढतील. चला तर आपण आपली बाईक इकडे पार्क केलेली आहे, सेफ आहे पण काय टेन्शन नाही. इकडे आपण आतमध्ये आलो, हे पूर्णपणे त्यांचं असं रिसेप्शन रूम आहे, मोठाच्या मोठं आहे बघा, मोठाच्या मोठा रिसेप्शन रूम आहे. तिकडून पण आय थिंक रूम्स वगैरे आहेत, त्या साईडला खूप मोठं हॉटेल आहे. आता आपण जाऊया आपल्या रूमवर. तर मंडळी आपण तिकडून वर आलो, आपली गाडी इकडे कुठेतरी पार्क आहे, बेकरीकडे पार्क आहे, तिकडून वर आलो आपण. असा मोठाचा मोठा कॉरिडॉर आहे, किती फ्लोअरची बिल्डिंग आहे माहिती नाही, पण करून बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 एकाच फ्लोअरवर आय थिंक 13 रूम्स आहेत. आपली रूम नंबर 105 रूम दाखवतो हे बघा मस्त. अमो कसं वाटतं रूम? रूम छान आहे, टीव्ही आहे, बेड आहे, बेड पण चांगलं आहे, उशी आहे, AC आहे, पंखा आहे, टेबल वगैरे आहे, फोन वगैरे, चार्जिंग पॉईंट मस्त आहे. ठेवायला 2 टॉवेल्स आहे, साबण आहे, ठेवायला पण वॉर्ड्रोप वगैरे आहे, नॉट बॅड. आणि हे वॉशरूम आहे हे बघा. आणि यांचं रेस्टॉरंट आय थिंक नाही आहे, ते म्हणाले समोर रेस्टॉरंट आहे पण व्हेज आहे. आपला बुधवार नॉनव्हेज खायचं आहे तर बाजूला आपण रेस्टॉरंटमध्ये जेऊ, रेस्टॉरंट खूप असे बाजूला. तर तुम्हाला एक टिप देतो मी, आपण हे आता आपण जेव्हा आलो होतो इकडे डायरेक्टली ना, तर त्यांनी सांगितलं की आपल्याला पडेल हे 1600 रुपयाला, 1600 फॉर पर नाईट. पण आपण काय केलं, आपण बुक केलं फ्रॉम मेक माय ट्रिप. आपण बाहेर आलो लगेच मेक माय ट्रिप सर्च केलं आणि मेक माय ट्रिप बुक केलं आणि मेक माय ट्रिपवर आपलं हे पडलं 1300 रुपयाला, विच इज नॉट बॅड. 300 रुपये वाचले, 300 रुपये आपण जेवणामध्ये खर्च करू शकतो. येस चला आता आपण काय करूया, आता व्लॉग संपवू तुम्ही इकडे कारण तुम्हाला रूम दाखवलेला आहे, तुम्हाला थोडाफार प्रवास दाखवला आहे. सेलममध्ये तुम्ही राहायचं असेल तुम्ही हार वाल घेऊ शकता, फक्त एवढंच की इथून स्ट्रेट आता बँगलोर हायवे स्ट्रेट जाऊन आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट.
ऑलमोस्ट आय थिंक 10 मिनिटं अंतर आहे इथून ते आपला तो बँगलोरच्या लेफ्टसाठी. पण त्यासाठी ओके सकाळी 10 आपण सकाळी बाहेर पडणार आहे, 10 मिनिटं कळणार नाही. तर मंडळी आपण जॅकेट काढलेलं आणि मस्त रिलीफ मिळाला कारण आज उन्हामध्ये, कारण की उन्हाने जाम हैराण केलं आपल्याला. तर आता व्लॉग संपवतो. या व्लॉगमध्ये तुम्हाला वाया मदुरा आपण सलेम नाही काय ते सेलम आलो होतो. वाया मदुरा आणि हा रस्ता खूप छान आहे. आम्ही जो घेतला होता ना लाईक होसूर टू रामेश्वरम, तो रस्ता खूप पॅचेस वगैरे पण होता, खूप काय त्यात खड्डे वगैरे पण होते. रस्ता चांगला होता तो, पण मध्ये स्टार्टिंगला ते डस्ट वगैरे लागला होतं. ते तुम्ही त्या वगैरे पहा. पण हा रस्ता मला बरा वाटला मदुराई टू सेलम करत, आणि पुढे आता लेफ्ट मारलं की बँगलोर हायवे. मग उद्याचा पल्ला आपला खूप पुढे असेल, लाईक बेलगाव किंवा हुबलीचा आपण ट्राय करतोय त्यासाठी बघू. तर तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटत नक्कीच कमेंट करून जे काय प्रत्येक रिक्वेस्ट करतो दुसरा मग इंस्टाग्राम आय डी सँडी अंडरस्कोर म्हणे काय तुम्हाला. खूप जमल्या मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही खुश राहा, हसत राहा. बाय.